स्वामी विवेकानंद हे एकदा धर्मप्रसारासाठी सर्व धर्म परिषदेच्या निमित्तानं भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो म्हणजेच अमेरिका येथे गेले होते. तेव्हा त्यांनी ती धर्मपरिषद श्रोत्यांची मने जिंकून तेथे न भूतो न भविष्यती असा विलक्षण प्रभाव त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केला होता. त्यामुळे सनातन हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व पाश्चात्यासमोर प्रभावीपणे आणि समर्थपणे ठसलं होतं. त्यावेळी स्वामी विवेकानंदांना तेथील अनेक संस्थातर्फे व्याख्यानासाठी निमंत्रणे मिळू लागली. त्यात त्यांनी ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग हे विषय जे आहेत हे अगदी प्रभावीपणे त्यांनी मांडले. सर्व श्रोतुवृंद अगदी मंत्रमुग्ध होऊन आणि देहबान हरपून त्यांचा जो निरूपमराचा जो आस्वाद आहे तो आस्वाद घेत असायचे. या प्रासादिक प्रवचनाच्या वलयातून श्रोते जेव्हा भानावर यायचे तेव्हा त्यांच्यामध्ये पुढील विषय ऐकून घेण्यासंबंधीची जी तीव्र उत्कंठा असे ही जागृत होत असे. एकदा अशाच कार्यक्रमाच्या समारोपानंतर उत्कंठित झालेल्या श्रोत्यांनी स्वामी विवेकानंद यांना घेराव घातला आणि तीव्र जिज्ञासेपोटी ते त्यांना अनेक प्रश्न विचारू लागले. हे महान तपस्वी स्वामी, आपण हे अलौकिक ज्ञान कुठल्या शाळेत किंवा कुठल्या महाविद्यालयामध्ये संपादन केलं आहे? कृपया करून आम्हाला यासंबंधी विस्ताराने सांगाल का? त्यावर स्वामी विवेकानंद उत्तरले, अवश्य. हे अमूल्य ज्ञान मला केवळ माझ्या गुरुदेवाकडून प्राप्त झाले आहे. तेव्हा श्रोतुवृंदांनी अधीरतेने त्यांना विचारलं, आपले गुरु कोण आहेत? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, तुमची जर यासंबंधी ऐकण्याची तीव्र जिज्ञासा असेल तर आम्ही अवश्य सांगू. त्याच दिवशी स्वामी विवेकानंदांच्या विशेष प्रवचनाचं आयोजन केलं गेलं. प्रवचनाच्या विषयाचं नाव होतं माझे गुरुदेव. त्यासंबंधी वर्तमानपत्रातून पुष्कळ प्रसिद्धी केली गेली आणि कुतूहलतेपोटी हे व्याख्यान ऐकण्यासाठी अफाट अशी गर्दी त्या ठिकाणी जमली. व्याख्यानाच्या नियोजित वेळी स्वामी विवेकानंद संबोधन करायला जेव्हा व्यासपीठावरील आसनावरून उठून उभे राहिले तेव्हा एकदम नीरव शांतता झाली. ते सद्गुरूसंबंधी बोलण्यासाठी उभे राहिल्यावर उपस्थित असलेल्या अफाट जनसागराकडे पाहून त्यांच्या मनामध्ये सद्गुरूविषयी कृतज्ञतेचा भाव जो आहे तो दाटून आला. तेव्हा त्यांनी बोलण्यास प्रारंभ केला तेव्हा त्यांच्या मुखातून पहिलं वाक्य बाहेर पडलं, ते म्हणजे माझे गुरुदेव. हे वाक्य अतिशय सदीत अशा अंतकरणाने म्हणजेच भावाने ओतप्रेत असलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्याकडून उच्चारलं गेलं होतं. त्यांनी भावपूर्ण उच्चारलेल्या वाक्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात गुरूंचे रूप उभं राहिलं. सद्गुरूंचे रूप साक्षात डोळ्यासमोर उभे राहिल्याचे त्यांनी अनुभवल्यामुळे त्यांचा जो कंठ आहे तो दाटून आला. डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या आणि अंग रोमांचित होऊन थरथर कापू लागलं. त्यामुळे त्यांना पुढील 10 मिनिटे काही बोलत नव्हतं. त्यांची ही अवस्था पाहून श्रोते जे आहेत हे अगदी आश्चर्यचकित झाले. श्रोत्यांच्या आश्चर्यचकित होण्यामागील कार्यभाव अगदी सोपा होता. शरीराला मार लागणे, फार दुखापत होणे किंवा आई वडील, जवळचे नातेवाईक यांचा मृत्यू याविना त्यांनी डोळ्यामधील अश्रुप्रवाह वाहिल्याचं यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. त्यामुळे ते सर्वजण अगदी वेड्यासारखे स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहू लागले. गुरूंनी शिष्याला केवळ मौनामध्ये शिकविलं आणि शिष्यानं ते केवळ मौनामध्ये ग्रहण केलं. यावरून स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये त्यांचे जे सद्गुरू आहेत श्री रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी किती अपार भावशक्ती जागृत होती ही आपल्याला लक्षामध्ये येतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.